काश्मीरातल्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा. जम्मू काश्मीरमध्ये आजही संचारबंदी कायम, सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात. पीस टीव्हीमुळे देशाच्या शांततेवरच परिणाम होत असल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर, औद्योगिक प्रगतीला देणार चालना. मानवी तस्करी विरोधात सोलापूर रेल्वे स्थानकात कारवाई, ओदिशाहून मुंबईकडे जाणाऱ्या 9 मुलींची मुक्तता. मुंबईत 12 आसनी टॅक्सीला परवानगी देण्याबाबत मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचा राज्य सरकारला प्रस्ताव. भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणातून मुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी संप आज दुसऱ्या दिवशी सुरू. पूरक आहार योजनेसाठी राज्य सरकारनं काढलेल्या 6,200 कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश. गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्यानं पाण्याच्या स्रोतांचं मॅपिंग करण्याचे आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांचे निर्देश. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येत्या 27 जुलै रोजी मुंबई विधानसभेवर राज्यव्यापी किसान बचाव मोर्चा काढण्यात येणार. राज्यात 2 ऑक्टोबरपासून महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची अंमलबजावणी होणार. तेरेसा मे बनणार ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान, मार्गारेट थॅचर यांच्यानंतर पहिल्यांदाच महिलेला मिळणार संधी. रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाची आज नवी दिल्ली इथं झाली घोषणा, पुरुष संघाचा कर्णधार PR श्रीजेश. सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस, कृष्णा नदीची पातळी 31 फुटांपर्यंत वाढली. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर परिसरात चांगला पाऊस, कोयना धरणात 34 TMC इतका पाणीसाठा.